सुदामजीची अवस्था अतिशय कठीण झालेली होती भाविकांना। गुरु घरी असताना तीन मोठी हरभरे चोरून खाल्लेले होते, त्यामुळे सुदामजीला फार भोगावं लागलेलं होतं। ज्या माणसाच्यातून जे काही पाप होईल त्याला ते भोगावंच लागतं रे। केले तैसे भरावे हे समजून घे म्हणाला, आणि हे सर्व काही चुकण्या प्रभु नाम घे मुखाला। तुम्हाला जर तुमचे पाप दूर करायचे असतील, भोग दूर करायचे असतील, तर देवाचं नाव घ्यावं। हे सर्व काही चुकण्या प्रभु नाम घे मुखाला। सुदामजीच्या संसारामध्ये एक दुःख होतं, ते म्हणजे दारिद्र्यानं ग्रासलेले सुदामजी होते। 18-20 दारिद्र्य सुदामजीच्या घरामध्ये नांदत होते। पण सुदामजीच्या संसारामध्ये एक फार मोठं सुख होतं भाविकांनो। कदाचित आपल्या घरामध्ये सुद्धा ते सुख नसेल। सुदामजीच्या घरामध्ये कोणतं सुख होतं? तर बायको आज्ञाधारक होती आणि मुलं सुद्धा आज्ञाधारक। बस म्हटल्यानंतर मुलांनी बसावं, उठ म्हटल्यानंतर मुलांनी उठावं। पण सुदामजीच्या मुलांना पोटभर जेवायला मिळत नसे। मुलं आपल्या आईला तोडायचे। सुदामजीची धर्मपत्नी सुशीला, हे मुलं आपल्या आईला तोडायचे। सुशीलेला, आई आज काहीतरी खायला दे, आई दिवसभरापासून तू खायला काही दिलेलं नाहीये, मला दे आज काहीतरी खायला। सुशीला म्हणते, बाळान हो, घरामध्ये धान्याचा दाणा सुद्धा नाहीये, मी तुम्हाला काय देऊ रे खायला? तुम्ही मला विनाकारण त्रस्त करू नका बरं बाळानो। आज खायला काहीच मिळणार नाही, सकाळी दिलंय ना, आता काही नाही, आता खायला, आता पाणी प्या आणि शांततेत झोपी जा। आईनं सांगितल्यानंतर मुलांनी पाणी प्यावं आणि शांत झोपावं, शब्द सुद्धा काढू नये। आज्ञाधारक मुलं होती, पोटामध्ये अन्न नव्हतं, मुलांना झोप येत नव्हती। आपल्या पोटामध्ये जर अन्न असेल तर माणसाला झोप येईल, पण पोटामध्ये अन्न नसेल तर तुम्हाला झोप येणार नाही। लेकरांना झोप येत नव्हती, तर सुशीलेनं आपल्या मुलांना अंगाई गीत गाऊन पाळण्यामध्ये झोपवाव। बानी जगडे नी जगडे लढी बाळा, निज निज माझा बाळा। बानी जगडे नी जगडे लढी बाळा, निज निज माझा बाळा। रवी गेला रे सोडून आकाशाला, घन ऐसे दुर्भाग्याला। अंधार बसे गगनात, गरिबांचा जे विमानात। खडबड हे उंदीर करी, घन शोधायासे फिरती। हरी अंती निराश होती, लवकर हे ही सोडती सदनाला। गण गोत नसे अपनाला, बानी जगडे नी जगडे लढी बाळा। निज निज माझा बाळा, बानी जगडे नी जगडे लढी बाळा। निज निज माझा बाळा, निज निज माझा बाळा। लेकरांना अंगाई गीत गाऊन सुशीलेनं झोपवावं रे। आणि लेकर झोपी गेले की ही सुशीला रडत रडत आपल्या नवऱ्याकडे येऊन सुदामजीला म्हणायची, पतिराज तुम्ही काहीतरी काम धंदा करा ना पतिराज।
लेकरं मला तोडतात काहीतरी खायला दे आई म्हणून. सुदामजीनं आपल्या सुशीलेकडे पाहून म्हणावं, सुशीले आज आपल्यावरती वेळ आहे, जरा शांत शांत हो, जरा शांत हो, धीर सोडू नकोस. अगं येईल ग देवाला दया आपली, येईल. सुशीलेनं ज्यावेळेस आपल्या नवऱ्याला म्हणावं, पतिराज दिवस कधी चांगले येतील हो आपले, हे दारिद्र्य नको वाटायला लागलो आता. अगं मला तरी कुठं बरं वाटतंय का? लेकरांना आपण कोडवर जीव घालू शकत नाही, त्याचं दुःख सुद्धा मला होतं ग सुशीले. दिवाळीच्या दिवशी सगळ्या गावामध्ये पदार्थ व्हायचे घरोघरी, पण सुदामजीचं एक घर असं होतं की त्या घरामध्ये चूल सुद्धा पेटत नसे असं सुदामजीचं घर होतं बाबी. सुदामजीचे तीन मुलं दाराच्या उंबरठ्यावरती बसून आपल्या आईला म्हणायचे, आई आज दिवाळी आहे ना ग, अरे बाळांनो सगळ्या लोकांच्या घरामध्ये पदार्थ होतात ग आई, अरे बाळांनो मग आपल्या घरामध्ये कधी होतील ग असे पदार्थ. ते मुलांचे शब्द ऐकल्यानंतर सुशीलेचे मन भरून यावं, डोळे डबडबून यावे, आणि सुशीला आपल्या लेकरांना जवळ घेऊन म्हणायची, बाळांनो काळजी करू नका, देव आपला दयाळू आहे, येतील ना आपल्यावर चांगले दिवस येतील, आपण सुद्धा भरपूर जेवण करू, काळजी करू नका. सुदामजीनं दुरून सगळं काही पाहावं, तुम्हाला सांगतो सुदामाच्या डोळ्यामध्ये पाणी यावं रे. सुदाम्यानं खूप रडावं, देवा असे दिवस मला दाखवलेस का रे तू. आणि असं म्हणतात ना की दुःख देवाला सांगावे आणि सुख देवाशी मांगावे, कारण सर्व सुखाची आगर सुख द्यायला बसलाय. सुदामजीच्या घरामधली ती अवस्था भगवंतानं द्वारकेमध्ये बसून पाहावी, तुम्हाला असं वाटतं की कृष्णाचं लक्षण असेल सुदामजीकडे. द्वारकेमध्ये बसून ब्रह्मांड चालक सभेमध्ये एकटाच बसायचा आणि कृष्णाच्या डोळ्यामध्ये पाणी यायचं, दोन दोन धारा लागायच्या, रुक्मिणी मातीनं यावं आणि पाहावं माझा नवरा रडायला लागला, त्यावेळेस रुक्मिणीच्या लक्षात यावं कुठल्या तरी भक्ताला त्रास होतोय म्हणून माझ्या नवऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी यायचं. त्या सभेमधून रुक्मिणी मातेनं पटकन बाहेर पडावं, देवाला बोलू नये, देवाने खूप रडावं, फक्त देव एक म्हणायचा द्वारकेमध्ये बसून. कृष्ण म्हणायचे, हे सुदाम्या ये रे माझ्या द्वारकेला, माझ्या द्वारकेला जर तू आला ना सुदाम्या, तर तुझं सगळं दुःख मी भोगल, माझं सगळं वैभव मी तुला देऊन टाकेल, फक्त ये तू माझ्या द्वारकेला. एक दिवस सुशीला म्हणते, पतिराज आपलं दारिद्र्य दुःख दूर करण्यासाठी एखादा सोयऱ्या धायरा नाही का हो, देईल आपल्याला पैसा अडका. नाही ग सुशीले, मदत करणार कोणीच नाही, कठीण प्रसंग आला ना भाविकांनो, तर कठीण प्रसंग आल्यानंतर आपल्या मदतीला कोणीच येत नसतं. कठीण प्रसंग आल्यानंतर एका कवीने लिहून ठेवलेलं आहे, ते कोणी लिहिलं ते मला माहिती नाही, पण ते मुद्दावून माझ्या वहीमध्ये मी टिपलेलं आहे. एका कवीनं लिहून ठेवलं, विश्वास प्रेम मैत्री हे शब्द बोलण्याचे प्रत्यक्ष वेळ येता कोणी नसे कुणाचे. विश्वास प्रेम मैत्री हे शब्द बोलण्याचे प्रत्यक्ष वेळ येता कोणी नसे कुणाचे. विश्वास प्रेम मैत्री शब्द बोलण्याचे प्रत्यक्ष वेळ येता कोणी नसे कुणाचे. विश्वास प्रेम मैत्री हे शब्द बोलण्याचे कन्या स्पृशानुपाची प्रत्यक्ष राम करता. कन्या स्पृशानुपाची
प्रत्यक्ष राम करता पिडनी क्षणाक्षणाला कारुण्य रूपी सीता पिडनी क्षणाक्षणाला कारुण्य रूपी सीता कामाती छान आले सामर्थ्य राघवाचे कामाती छान आले सामर्थ्य राघवाचे प्रत्यक्ष वेळ येता कोणी नसे कुणाचे प्रत्यक्ष वेळ येता कोणी नसे कुणाचे विश्वास प्रेम मैत्री हे शब्द बोलण्याचे विश्वास प्रेम मैत्री हे शब्द बोलण्याचे प्रत्यक्ष वेळ येता कोणी नसे कुणाचे प्रत्यक्ष वेळ येता कोणी नसे कुणाचे प्रत्यक्ष वेळ येता कोणी नसे कुणाचे प्रत्यक्ष वेळ येता कोणी नसे कुणाचे